आला उधर आया, आसा भी बनाया। भीवा, ए भीवा, कुटे ये रा माझा लेकरा। भीवा, ये रा। भीवा का रा, भीवा? तू वही रा आनंदा। भीवा कुटे, सापडला नाही का? शोधलं कसं तिकडं? अगं अख्खं गाव पळतं घातलं पण कुठंच भेटलं नाही बघतो। अरे देवा, असं बन बन करत गेलं माझं लेकरू, कुठं शोधाव त्याला? अरे बसलायस काय? आनंदा, तुझे ते दोस्त तुम्ही खेळा जाता ना, त्यांना ठाव असेल, जा जा विचार त्यांना। नाही आते, अगं त्यांना बी विचारलं, अगं कोणीच पाहिलं ना बाई बघ भीवाला। अरे देवा, कुठं शोधायचं त्याला? अरे सापडला वे भीवा, विचार आता तोंड वर करून। लाज नाही वाटत भाई? वाला वाला बोलली माझ्या लेकराला, अग लहान आहे त्यो, मोठी बहीण ना तू त्याची? तशी वसकली माझ्या लेकरा, रागवून कुठं गेला आहे मला? ए भीवा, अग ते इतकं करल असं मला नव्हतं वाटलं। अग येळ पाहून तरी बोलायचं ना ग, खाऊ दिला असता त्याला प्रसाद तर काय झालं असत? अग तो इतकं करल असं नव्हतं वाटलं मला। दादाच सांगून गेलते ना भीवाला बैची आठवण येऊ देऊ नको म्हणून। आत्ते अग 6 महिने होत आले आता, त्याच्या चांगल्यासाठीच बोलले ना ग आत्ते। चांगल्यासाठी हे असं? अग लहान नाही पिओ, बैला इसरायला थोडा येळ लागेल त्याला। उमजत कस नाही ग तुला? काय कळत नाहीये काय ग? भीवा सापडला नाही तर काय कराव ग? माझ्या देवा, कस कराव आता? बैला वचन दिल तुम्ही, जीवा पाडज पण त्याला माझ्याकडे बघत असल वर्ण काय म्हणल मला? माझ्या तोंडाकडे काय बघताय? शोध माझ्या भीवाला, जा। थांबा ते बिश, शोधते शोधते भीवा। अरे भीवा, भीवा, अरे भीवा। आत्ये, अगं ए आत्ये, गावला का ग? संबीकडे पाहिलं कुठं बी नाही भीवा। अग तू दडतो त्या साऱ्या जागा माहितीत मला, पण तू कुठंच भेटला नाही बघ। काय ग, गाव तर सोडून गेला ना सर? थोरल्या आळीतल्या इरीजवळ जाऊन बघून येतो मी, त्यांनी उडी मारली असन बघ। अरे असलं बंगाळ काय बोलतोय? किड पडतील तुझ्या तोंडात, माझ्या पोराबद्दल असं बोलतोय बर? असं काय बी करणार नाही त्यो। असलं काही केलं असलं म्हणजे? अरे देवा, भीवा जिथं कुठं गेलायस ना बाबा, आत्ताच्या आत्ता माझ्या समोर ये, नाहीतर मी डोकं आपटून जीवच देते आता। झाडावर लपून बसला होता, याला ना काठीनेच मारते। तुझी काही खैर नाही भीवा, इकडे तू, माझ्याकडे ये, तुला वाचवतो कोण बघते मी आज? भीवा इकडे, माझं समर्थ भीवा। हात नाही लावायचा त्याला, त्याला कोणी हात लावून बघत तुम्ही आता मग मी आहे? ये रे माझा लेकरा, ये कुठं गेलता तू? मला सांग भीवा, मला सोडून कुठं जाणार नाही ना? नाही आत्ते, मी तुला कधीच सोडून जाणार नाही।
शपथ आता लई प्रेम चाललंय तुमचं दोघांचं. समध्यांच्या जीवाला घोर लावलंस तू. आनंदा गावभर उडकतोय, मी घरात समधीकडे शोधतेय. मग अख्खे गाव शोधत होतो तुला. तू आत्यासाठी खालती आलो वय. थांब ना, आपण तुला सोडत नाही. काय चाललंय, काय तमाशा लावलाय मिरे? तुझा चेहरा असा का झालाय? काय ग दादा, बघा ना यो भीवा. हा ग उन्हाचा आलाय त्यो, श्वास तर घेऊ दे त्याला. राहू दे, इथे काय झालंय ते मला कळायला हवं. जा ग गुळ पाणी आण. जा भीवा, इकडे ये. भीवा, त्या रात्री सांगितलेलं तुला समजलं नाही का? समजून घ्यायचं नाहीये. हे बघ, आता भय आपल्यात नाहीये, त्यामुळे तिच्याकडे हट्ट करायचा तसा आता करायचा नाही. सगळं घर डोक्यावर घेतलंस तू, बरोबर आहे काय? भयला कसं वाटेल? काय रे, समजतंय का तुला? दादा न गौरडूस त्याला, म्हणजे नंतर ओरड. लई बोल लावलेत आम्ही त्याला. चल रे पोरानो, हात वा, तू हात पाय धुवून घे. चल चल र. पिवा तुला बघून चालतायत मी करत. मम्मी तुझ्याकडे बघतेच. थांब इकडे, इकडे ये. तुला ना तर सोडतच नाही आज. पिवा भिवा, ए भिवा, कुठे गेला आता? यो भिवा, काय रे भिवा इथं बसलास वय? आणि पुस्तक वाचतोयस का? अक्का म्हणलीच होती नाहीतरी मला इथं कोपऱ्यात धुंडाळ त्याला. आम्ही लई शोधलं तुला, आता परत इथं लपून तर बसलं नाहीस ना? मी का चोर आहे का सारखं सारखं लपायला? अरे चोर नाही. हसू नको. बर बाबा, हे घे हलवा, दादांनी आपल्यासाठी आणलाय. आवडतो ना तुला? नको मला. कर, तुला तर आवडतो ना गोड. गोड आवडत पण रागवलेलं नाही आवडत. दादा का ओरडले मला? सगळं ओरडतात दादा. तू साक्का आणि तू पण. मी मी कधी ओरडलो रे तुला? हे काय आता ओरडतोस? काय रे, मी तुला रोज शाळेत घेऊन जातो, मधल्या सुट्टीत तुला डबा खाऊ घालतो आणि तुझे समजे कपडे उचलून ठेवतो, तरी मी तुम्हालाच बोलतोस वय रे. आज तुला समजे गावभर धुंडाळत होतो, तरी मी तुला पण बसलो. तुला वाटलं की मी हरवलो, घाबरला का तू? मग आम्ही समजेच घाबरलो होतो. परत असं केलं ना मग मी बोलणार नाही तुझ्या संगत. हसायला काय झालं, येड लागलं वय तुला? मी जर निघून गेलो मग तुला कसं काय बोलता येणार माझ्या बरोबर? मी जर तुझ्या समोरच नसलो मग तू कसं बोलणार? वय रे बाबा, हे तर डोक्यातच आलं नाही माझ्या. सावकाश सावकाशी आये. हळू ये, तू बस आधी. लेप लावून देते बघ तुला. थांब थांब थांब, सावकाश बस. हा अस. अगे एवढं मी काही झालेलं नाहीये. असं कसं नाही झालं? जरासा पाय हल्ला तरी मी कळवळतीस तू. मी तरी सांगत होते तू ना दुःख दाबून ठेवते साते. आहे ग, थांब जरा.
पहिला सुजय दिसते तेच तो काल जरा झुंजमुंज भी नाही झालं लगेच घरावराय काढलं हिनं अरे दादा भिवान आनंद उठले ना की मग आम्हाला तिघींना नाही उरकत बघ त्यात भिवाचा हट्ट असतो त्याला बैची आठवण येते म्हणून लवकर उठले आणि कामाला लागले बाकी काही नाही थांब ते लेप लावते पडल आराम बघा ना दादा कपाटाच्या पिशव्या अंगावर पाडून घेतल्या धडपडली पायाला लागले तिच्या जखम नाही पण दुख आहे तिथं बरं होतंय थांब जरा स्वतःची काय काळजी घ्यायची नाही काय नाही हे आजी बाई कळलं बर जात आतमध्ये पसर आवरतो होय काळजी घ्या आत्ती दादा काय र मनात काय हाय का तुला बरं कळलं मला नाही कळणार वय दादा किती वर्ष आहे तुझ्या सोबत मी मला कळणारच ना तस काही नाहीये माझं मनच मला खातय बघ काय ते सरळ बोल दादा अग मला सांग पोरं तुझं ऐकतात ना तुझा जीव नकोसा करत नाहीत ना आणि भिवा त्याची दांडगाई झेपतीये ना तुला नाही तो असा आहे की आवरता आवरायचा नाही परत घर सांभाळायचंय तुला तुळसा मंजुळा हाताशी येतात ना तुझ्या की टाळाटाळ करतात कामाची नाही रे दादा तुझ्या पोरांची काय बी तक्रार नाही बघ पोरी लय गुणाच्या आहे हा आता भिवा पुढे कधी कधी ताकद कमी पडती नाही असं नाही पण त्याच्यावर लय जीव आहे बघ माझा आनंदा बी लय गुणाचा आहे गप बसलेला असतो बिचार हा पण बाईची आठवण आली की ही चारी पोरं कशी नुशी होतात रे दादा पण का रे दादा काय विचारतोयस आज मिरे तू मायेने करतेस सगळ्यांच कुणाला काहीही कमी पडू देत नाही भिवावर तर स्वतःच्या पोरावर केलं असतंस त्यापेक्षा अधिक प्रेम करतेस पण तुला काय त्रास होतो किती कष्ट उपसावे लागतात हेही दिसतंय मला दादा शेवटी आत्या ती आत्या आणि बय ती बय तुझ्या पोरांची तसुभर भी तक्रार नाही बघ हा पण म्हणून बैची उणीव भरून निघाली असं नको म्हणू अरे चार आत्या आल्या तरी एका आईची उणीव कशी भरून काढतात बर आणि तुझं काय र दादा तुझ्या संसारातली बैची जागा रिकामीच झाली की रूच विचार करतोय काय करायचं तेच ठरत नाही काय ठरत नाहीये लगीन भीमा गेल्यावर काही दिवसांनी देवळेकर भेटले मला बोलले माझ्याशी म्हणाले किती काळ तुम्ही असेच राहणार पुरांसाठी दुसरं लग्न करायला काय हरकत आहे देवळेकर बहिणी बोलल्या माझ्यापाशी त्यांच्या पाहुण्यांपैकी कुणीतरी हाय म्हणा हो त्याबद्दलच बोलत होते तोच पेच आहे मला मुलांना आई मिळेल नाही म्हणजे तू बोलतोय त्याला राजी हाय मी पण तरी मनात 10 प्रश्न येतात र मग बोल की म्हणून तर बोललोय मी तुझ्याशी मेरे तुझ्या या जखमेसारखी भीमा गेल्याची जखम माझ्याही मनात ठसठसते पण काय करू नाही म्हणजे पोरांना आई भेटल ते खरंय पण दादा ती बाई सारखा जीव लावी पोरांना घराला आपली माया वाटून दिल तर बर माणसांना जोडून ठेवणारी असल तर बर पण दादा पुन्हा तिची पहिली लोक त्यांचा लळा लोंबा सोडून तिथं नवं घरात यायचं या घराला आपलं म्हणायचं म्हणजे
खरं आहे तुझं. शिरकावळींच्या घरची आहे. आपल्या परिचयाचे विधवा आहे ती. पाश नाही आहेत काही मागे. तिलाही घराची मुला माणसांची सोबतीची गरज आहे. आपल्या घरी येईल तर पोरांना आई मिळेल. मस्त आहे मला. आता होईल तर चांगलंच होईल. पोरांना बी आई मिळेल. पण दादा घरात लक्ष्मी तर पाहिजे आहे ना. बघ म्हणजे तुला पसंत असल तर कर लग्न. मग होकार कळू. कळवतो लगेचच. लगेचच? अरे दादा पण लग्नाची तयारी करायला येळ मिळायला पाहिजे का? नाही नाही, लग्न साध्या पद्धतीनेच करायचं. मुजके लोक, गाजा वाजा नाही, वाद्य वादंत्री नाही. दादा पण विधी मुहूर्त काही हौसे मोजे पोटी लग्न करत नाहीये मी. लवकरच मुलांना त्यांच्या नव्या आईला भेटव. वाटती का? भूक लागली का? दूध पिऊ थोडं पितो? नाही मग काय झालं? सपान पडलं का? वय आली होती का सपनात? तू का रडत होतीस? मी कवा? नाही बा, ते दुपारच भय. अरे तू सापडच ना. मग युघाबरा नाही होणार वे माझा. येणारच नव्हतो खाली. तू रडायला लागलीस म्हणून मी आलो. कुणाचा ग तो भिवा माझा. पण मला तो साखे नाही आवडत. का बर? ती मला ओरडते. बर मला सोडून गेली ना म्हणून ओरडते. नाही र माझ्या राजा, तसं नाही आहे. बाय तुला एकटीला सोडून गेली का? आपल्या सगळ्यांना सोडून गेली ना. मग हळूहळू सवय करून घ्यायला हवी आपल्याला. का म्हणून सवय करून घ्यायची? बाय हाय ना ज्योतीत. बाय र माझ्या राजा, बाय बाय ज्योतीत आहे. आपल्या मनात आहे. आणि तिनं आपल्याला जे जे शिकवलं ना, त्या समज शिकवणीत बी आहे. मग तू साख का ओरडते मला? विवा तुला अक्काचा अर्थ ठाव आहे का? अक्का म्हणजे आई. कुणी तिला माता म्हणत, कुणी बाय म्हणत, कुणी अव्वा म्हणत, आणि कुणी अक्का म्हणत. आता बै नाही ना बा, म्हणून बैच्या जागेवर तुला तुळसाक्का आहे. हा नदे मध्ये ओरडली तर घ्या ऐकून. तुला ठावे का? मोठी बहीण आईच्या जागेवर असते. आला उद्धार आया. I'm gonna be my own.